नमस्कार मी लतिका, आज मी तुम्हाला वांग बटाटा भरीत बनवून दाखवणार आहे। तर ही घेतली आहेत बघा, काट्याची वांगी आहेत, असे मोठे मोठे घेतलेले आहेत दोन, कुठली पण असली तर घेतली तरी चालतील। आणि दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या तिखटाप्रमाणे। आणि जे बटाटे आहेत ना ते ही नवीन बटाटे आहेत बघा, आता नवीन बटाटे आहेत ना तसले घेतलेले आहेत, चांगले लागतात। हे जर काय करायचे माहिती आहे का, वांग्याचं आपण हे काढून घेऊया काटं। हे ते वांगी बघा काटं काढून घेतलेलं आहे, ते असं कापून घेतले बघा, असे भाग करायचे वांग्याचे। छोटे तुकडे केले तरी चालतील, म्हणजे जर घाय असेल ना तर झटपट होण्यासाठी छोटे तुकडे करा। तर बघा अशा पद्धतीने मी कापून घेतलेले बटाटे पण आपण कापून घेणार आहे बघा। तर हे जे पण मी अशा फुडी करणार आहे ते चार फुडी केले आहेत बघा पातळ, ह्याच्यापेक्षा पातळ करू शकता ना तर छोट्या छोट्या बी करू शकता। बटाटे पण बघा असे पातळ कापून घेतलेले आहे ते। तवा गरम करत ठेवले, हा लोखंडाचा तवा आहे बघा, तवा चांगला गरम झालेला आहे। त्यात आपण एक छोटा एक चमचा बघा तेल टाकलेलं आहे, तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, तर अशा पद्धतीत पसरून घ्यायचं सगळीकडे थोडंसं। गॅस एकदम बारीक करायचा तेल गरम झालं की, कारण पहिला तवा गरम झाला होता। आता ह्याच्यामध्ये बघा हे वांग्याच्या फुडी बारीकच गॅस आहे, गॅस बिलकुल वाढवू नका। जर तवा जर पातळ जर असेल ना तर बिलकुलच वाढवू नका। आता हा तवा बघा एकदम जाड आहे। आता ह्याच्यामध्ये हे बटाटे टाकणार आहे, बटाट्याचे छोटे तुकडे केले तरी चालतील, वांग्याचे छोटे तुकडे केले तरी पण चालू शकतात, असं काही नाही आहे की तुम्हाला मोठेच पाहिजे ते। आता हे टाकून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यावर टाकायच्या तिखटाप्रमाणे मिरच्या, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या टाकू शकता। मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, त्या जरा कमी तिखटाच्या आहेत, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं कमीच टाकायचं, परत आपण वापरू शकतो। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, असं हलवून घ्यायचं पहिलं बघा, अशा पद्धतीनं ना हलवून घ्यायचं, कारण की आपण जे मीठ टाकलेलं आहे ना ते सगळीकडे लागलं जातं। आणि आता हे असं जी वांगी आहेत का ना, अशी खालच्या साईडला टाकायचे, उलटी सरळ जरी टाकली तरी चालतील। आता हे जे बटाटे आहेत ते असे पसरून ठेवायचे सगळीकडं तव्याबरोबर। गॅस बारीक आहे, गॅस बिलकुल वाढवायचा नाही। आणि हे जे आपल्याला पॅक बंद झाकण ठेवायचे, हवा नाही गेली पाहिजे, आणि गॅस बारीकच ठेवायचा। एक 5 ते 10 मिनटानंतर आपण परत हलवायचं। 5 ते 7 मिनिट झालेत बघा मी झाकून ठेवलं, तुम्हाला मी दाखवते, कारण 10 मिनटं जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही खालचं पग जळून जाईल असं कराल। तर बघा अशा पद्धतीमध्ये हलवत राहायचं सारखं थोडं थोड्या वेळानं, आणि गॅस वाढवायचा नाही। गॅस जर वाढवला नाही तर तो खालची साईड आपली पूर्ण अशी म्हणा बटाटा वांगी जळून जातात। आणि ह्याला काय होतं माहिती आहे का, झाकण पॅक ठेवलं की नाही की त्याला पाणी सुटतं, असं करून ठेवायचं बघा, मस्त वापरली जातात अशा पद्धतीनं बघा। आता ही अशी ठेवल्यात तरी बघा चांगली शिजत आलेत बघा, आहे का लगेच जातात। थोड्या वेळ जर ठेवली ना तर अजून शिजतील चांगले, हे बघा असं हलवत राहायचं। आणि बटाटे तर लगेच शिजतात वाफेवर। आता हे असं ठेवून परत बघा आपण 5 ते 7 मिनिट ठेवू, म्हणजे एकूण आपल्याला 15 मिनटं तरी असं आपल्याला हलवून हलवून झाकण ठेवायचे। झाकून ठेवलं होतं बघा, एकदा मी तुमच्यासमोर हलवलेलं आहे, तर बघा आता किती मस्त असं शिजलेलं आहे बघा, अशा पद्धतीत शिजतं एकदम छान असं। आणि बटाटे तर तुम्हाला माहिती आहे वाफेवर लगेच शिजतात, तर बटाटे पण चांगले शिजले गेलेले आहेत। जर तुम्हाला सांगते, जर हे मीठ टाकून पण तुम्हाला याचं जर पॅक बंद झाकण असतं तर असं पाणी सुटतं आणि त्याचं पाणी पडतं आणि वापरलं जातं, नाही तर मग थोडासा पाण्याचा शितुडा जरी तुम्ही मारला तरी चालेल। तर आता हे मी काढून घेते। वांगी चांगली शिजलेली आहेत बघा, बटाटा पण चांगला शिजलेला बघा, अशा पद्धतीत हातानं जर चोरला तरी तुकडे होतात। आणि ह्या जे मिरच्या आहेत का ना, ह्या पण चांगल्या भाजलेल्या गेलेल्या आहेत। तर ह्यातल्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता, कमी तिखटवाल्या, जास्त तिखटवाल्या नाही त्या। तर ह्या मिरच्या मी पहिल्या काढून घेते सगळ्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत। आता हे सगळं बारीक करून घ्यायचं एकत्रच बघा, लगेच बारीक होते। तर बटाटे पण चांगले शिजले, ती पण बारीक होतं, हातानं सुद्धा केले तर चालतील। आता हे गरम गरम आहे तर मी सुरीनं करणार आहे, तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही करू शकता बघा। बघा अशा पद्धतीत मी फक्त सुरीनं बारीक केलेलं आहे। तुम्ही जर हे वांगे बटाटे जरी तुकडे तुकडे करून जरी शिजवले तरी त्याच्यामध्ये चालेल, तव्यामध्ये मस्त शिजतात। आणि चवीला हे वेगळं लागतं, आणि लोखंडाचा तवा आहे तर अजून चांगलं लागतं। तुम्ही कोणत्या पण तव्यात कढईत करू शकता। आता ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे ते मी ह्याच्यामध्ये कुटून घेणार आहे। कुटून घेतलेलं आहे बघा, जास्त बारीक कुटायचं नाही, असं दरदर कुटायचं। तवा बघा गरम करत ठेवला आहे, परत त्याच तव्यात बनवणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर तेल कसं तुमच्या आवडीप्रमाणे टाका। मी बघा थोडंसं एकदम तेल टाकलेलं आहे, आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल चांगलं गरम झालेलं आहे, आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे। तर छोटा बघा अर्धा चमचा जिरं टाकायचं फक्त। जिरं बघा चांगलं भाजलं गेलं की कांदा टाकायचा। कांदा जरा तुम्ही जास्त टाकू शकता, कांदा भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीनं भाजला गेलेला आहे, जास्त पण आपल्याला असं भाजायचा नाही आहे। ह्याच्यामध्ये टाकायची थोडंसी हिंग पावडर, मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यात टाकायचं हे आपण कुटलेली हिरवी मिरची आणि लसूण, ह्याच्यावर थोडंसं जिरं पण तुम्ही कुटू शकता ना। आपण जेव्हा ही वांगे आणि बटाटे भाजले ना, त्याच्यावर मिरची पण चांगली भाजली गेली होती, मस्त होतं। त्याच्याबरोबर बघा तुम्हाला सांगते, कांदा पण तुम्ही भाजू शकता, असं लांबडा लांबडा कापायचा आणि त्याच्याबरोबर टाकायचा। जास्त भाजल्यामुळं त्याला काही जास्त परतायची पण आपल्याला गरज नाही आहे। थोडीशी हळद,
आता ही बघा, ही वांगे जी बारीक केली होती, वांग बटाटे टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे देठं पण ही टाकू शकता, कारण ही देठं पण चवीला बघा चांगली असतात खाल्लेली, आणि आपल्या शरीरासाठी पण ही चांगली असते. ते मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे बघा चांगलं. आपण मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं, तर चव बघायची आणि मीठ टाकायचं. मीठ पहिलं का टाकलेलं, जेणेकरून त्याला पाणी सुटतं, म्हणून मीठ टाकायचं. हलवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये बघा, ही अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे फुलाची, हे बघा चांगली देशी भेटली होती, ते टाकून घ्यायची. आता ह्यात तुम्हाला सांगते, तुम्ही कांद्याचे पाट टाकू शकता. आता ह्याच्यात टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कुट, असं मोठं मोठं बघा कुठून घेतलेलं आहे, भाजलं आहे आणि कुटलं आहे. त्याची साल वगैरे मी काढली नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची साल पण काढू शकता. गॅस मिडियम आहे, तर मिडियम गॅसवर नाही एकसारखं परतून घ्यायचं, व्यवस्थित परतून घेतलं आहे बघा. 2 ते 3 मिनटं एकसारखं चांगलं परतून घ्यायचं, मस्त असं लागतं बघा. अशा पद्धतीत तुम्ही वांगं बटाटा भरीत करून बघा, चवीला एक नंबर. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.